आगामी विधानसभा चुनाव के लिए महायुति ने संभाग स्तर पर रणनीति बनाई है। मंगलवार को पूर्व विदर्भ की बैठक एयरपोर्ट मेट्रो स्टेशन सभागृह में आयोजित की गई। बैठक में निर्णय लिया गया है कि महायुति की सभा 1 सितंबर को नागपुर में आयोजित की जाएगी। वहीं अगले हफ्ते से शहर व गांव गांव में संवाद यात्रा निकाली जाएगी व सभा का आयोजन भी किया जाएगा। मतदाताओं से संवाद साधकर योजनाओं के संदर्भ में वचन देने का निर्णय लिया गया है। साथ ही विपक्षी दलों के नेताओं द्वारा जो विभिन्न झूठ फैलाया जा रहा है उसका पर्दाफाश करने का निर्णय बैठक में लिया गया। बैठक में वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपा के उपेंद्र कोठीकर, विधायक प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, पूर्व विधायक मनीषा कायंदे, विधायक कृपाल तुमानी, नरेंद्र भोंडेकर, राजकुमार बटोरे, योगेश टिलेकर, परिणय फुके, रामदास आंबटकर, मोहन मते, शरादेश्य बंटी कुकड़े, सुधाकर कोड़े, अशोक नेते, सुधीर पारवे, राजू पारवे, राका अजित पवार गुट, शराध्यक्ष प्रशांत पवार, अनिल अहिरकर, श्रीकांत शिवनकर, शिवसेना शिंदे गुट के संपर्क प्रमुख किरण पांडव, जिला प्रमुख सूरज कोशी, मंगेश काशीकर आदि उपस्थित थे। 20 तारखेपासून 7 विभागामध्ये 7 संवाद यात्रा आणि जाहीर सभा करायचे आणि त्यानंतर तत्काळ माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुधीर भाऊ शनिवारी दुपारपासून आम्ही आमचा प्रवास दौरा सुरू केला। खरं तर खूप कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की एवढ्या तत्काळ आपण बैठका लावताय पण आमच्याकडे खरा वेळच नव्हता। आम्ही शनिवारी दुपारी पुण्यामध्ये बैठक घेतली, माननीय चंद्रकांतदादा पाटील तिथे होते, पुणे विभागाची बैठक अतिशय उत्तम आणि जोरदार झाली। त्यानंतर रस्त्याच्या मार्गे आम्ही कोकणात गेलो, रत्नागिरीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी बैठक झाली। स्पोक पर्सन आपण बनवत असतो, ते जिल्हा लेवलला सुद्धा आपण त्यांना महायुतीचे स्पोक पर्सन बनवावे आणि आजकाल कोणी कुठेही काही बोलत असतं त्यांनी ते बंद करावे, कारण जेणेकरून आपण काय बोलतोय आपला निश्चय आहे, आपण येणारच आहोत। पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये 200 जागा निवडून आपण येणार, कारण मागच्या लोकसभेमुळे तुम्हाला असं वाटतंय भीती, पण काही होणार नाही। आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्यामध्ये सरकारमध्ये आल्यानंतर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, बेरोजगारांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ज्या योजना आपण राबवतो आहे त्याचा फरक या सरकारमुळे, आपल्या सरकारने केलेल्या कामामुळे जनतेवरती पडतो आहे। लोकसभा चुनाव में संविधान बदलने जैसे विरोधियों की आरोपों का कड़ा जवाब देने के लिए नेगेटिव नैरेटिव का पर्दाफाश करने का निर्णय बैठक में लिया गया। कहा गया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने तीसरी बार पीएम पद की शपथ लेते समय संविधान को नमन किया है। जब तक सूर्य व चांद रहेंगे तब तक संविधान नहीं बदलेगा, यह संदेश आम जनता तक पहुंचाने व विश्वास दिलाने का निर्णय बैठक में लिया गया। सुधीर भाऊ, तुमची बीजेपीच्या कोर कमिटीची काहीतरी पुण्यामध्ये एक बैठक होती आणि त्या बैठकीला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब आले होते। आम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवर बघितलेलं आहे, त्यांनी वाचनातलं काय सांगितलं, कदाचित ते बीजेपीच्या कार्यकर्त्यांसाठी नव्हतं तर ते महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी होतं। त्यांनी ठामपणानं सांगितलं की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पाडली रेघ आहे। माझा नेत्याला एवढा कॉन्फिडन्स आहे, आम्ही सगळे मंडळी सांगतोय, तर आमचा 10 पट कॉन्फिडन्स हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे आणि आपल्याला सकारात्मक राजकारण करायचं आहे, आपल्याला सकारात्मक आपली भूमिका मांडायची आहे। लोकसभेला काय झालं, काय फेक नरेटिव्ह झाला, तो फेक नरेटिव्ह मला असं वाटतं की आपणच पसरवायला दिला। माझ्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम बांधव आपल्या विरोधामध्ये गेले, दलित बांधव माझ्या विरोधामध्ये गेले, हे कशामुळे गेले तर आम्ही वेळीच सांगितलं नाही की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा पंतप्रधान होत असताना संविधान डोक्याला लावून शपथ घेतली ती व्यक्ती पृथ्वीवर चंद्रसूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही आणि आम्ही ते बदलू देणार नाही, ते आपण सांगायला कमी पडले। विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करे, ही प्रयत्नाची पराकाष्ठा कोणी आमदार व्हावा कोणी मंत्री व्हावा यासाठी नसून, हा विजय फक्त आमचं सरकार यावं यासाठी नसून, हा विजय आम्हाला हवा आहे तो भामरागडच्या आदिवासी बांधवाच्या कल्याणासाठी। हा विजय हवा आहे या महाराष्ट्रातल्या 2,48,00,000 बहिणीच्या 1,500 रुपयाची योजना बंद
करण्याचं दुष्ट स्वप्न पाहणाऱ्यांना तोंड खशी पाडण्यासाठी। इसी तरह लाडली बहन योजना के संदर्भ में विपक्षी दल नेताओं द्वारा जो झूठ फैलाया जा रहा है उसकी हकीकत संवाद यात्रा के माध्यम से मतदाता तक पहुंचाकर संभ्रम दूर करने का निर्णय बैठक में लिया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।